आता किती टेम्परेचर आहे? 35-38 टेम्परेचर आहे. 38 टेम्परेचर तर एवढं सटिंग व्हायचं म्हणजे एवढं सोपं नाही. कागद तापत नाही, कागद तापला होती सगळं असंच झालेलं आहे. मंडळी नमस्कार. उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे. 35 टेम्परेचरच्या पुढं ऊन त्या ठिकाणी वाढते. पण रणरणत्या उन्हामध्ये वेलवर्गीय पिकामध्ये किमया करण्याचं काम एका तरुण शेतकऱ्याने केले. तो शेतकरी आहे सागर चव्हाण. पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी या गावामध्ये सागर चव्हाण या तरुण शेतकऱ्याने घेवड्या पिकामध्ये मोठी किमया केली. आपण या ठिकाणी पाहू शकतात घेवड्या पिकाचा हा सर्व प्लॉट आहे. प्रत्यक्ष प्लॉटमध्ये उभं राहून आपण आज सागर चव्हाण यांच्याकडनं घेवड्या पिकाची यशोगाथा जाणून घेतोय. सागर चव्हाण या तरुण शेतकऱ्याला सहकार्य करणारे काही कृषी कंपनीचे अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे सागर चव्हाणने या माळरानावर घेवडा पीक मंडळी फुलवलं आहे. एका झाडाला मोठ्या प्रमाणात शेंगा त्या ठिकाणी लागल्या आणि हे घेवडा पीक आता त्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यांमध्ये पुणे आसपासच्या परिसरामध्ये विकायला सुरुवात झाली. घेवडा पिकातून चांगलं उत्पन्न सागरला मिळतं आहे. सागर हा तरुण शेतकरी आहे. सध्या बरेचसे तरुण मुलं, शिक्षित तरुण मुलं तरकारी शेतीकडे, भाजीपाला शेतीकडे वळलेले पाहावयास मिळत आहे. या तरुणांना केंद्रीय साहेबांसारखे काही कृषी कंपन्यांचे अधिकारी सहकार्य करतात, योग्य टेक्निक मार्गदर्शन सांगतात आणि सागरसारखा शेतकरी, तरुण शेतकरी हा शेतीमध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न मंडळी या ठिकाणी घेऊ शकतो, घेतोय. ही सगळी किमया सागरने कशी साधली? वास्तविक पाहायला गेलं ही जमीन पूर्ण खडकाळ माळरान जमीन आहे. पळ्या माळरानावर घेवडा पीक फुलवण्याची किमया सागरने केली. याकरता सागरला काय कष्ट करावं लागले? आणि तरकारी शेतीमध्ये खरंच लोक म्हणतात, शेतकरी म्हणतात, बक्कळ पैसा आहे का आणि असतो का, हे सगळं आता आपण सागरकडनं जाणून घेत आहोत. सध्या रणरणतं ऊन आहे. रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा घेवड्याची शेंग त्या ठिकाणी चांगली फुललेली आहे आणि या शेंगेला सागरच्या चांगलं डिमांड आहे. काल परवा सागरच्या एक मित्राने आपल्याला सांगितलं, 1200 किलो माल तोडला. तो माल नुसता खाली ठेवताबरोबर त्या ठिकाणी व्यापारी मंडळी तुटून पडली आणि व्यापाऱ्यांनी सागरचा माल त्या ठिकाणी विकत घेतला. आणि सागर कधी मार्केटमध्ये माल आणतो आहे याकरता सागरला ती व्यापारी मंडळी फोन करत आहे, कारण घेवड्यामध्ये सागरने किमया केली. नेमकं हे सगळं कसं साधून आलं आणि तरकारी पीक, भाजीपाला पीक सध्या परवडतो का? असं म्हणतात कमी दिवसामध्ये लाखोंचं उत्पन्न तरकारी शेतीमध्ये मिळतं, नक्की मिळतं का? ते आपण सागरकडनं आणि सागरला सहकार्य करणारे केंद्रीय साहेब या दोघांकडनं आपण त्यांच्या घेवड्या शेतीच्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. सागर चव्हाण त्यांचं नाव. शिक्षण किती झालं? 12वी. बर. नोकरी केली नाही का? नाही केली. का? काय शेती करायची ठरवलं म्हणजे शेती. किती शेती? सगळी 5 एकर आहे. बर. हा, काय काय शेतामध्ये? शेतामध्ये ऊस आहे. बर. मका. बर. आणि 1/2 एकराचा प्लॉट केंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लावला. थांबाई, थोडं हळूहळू सांग. केंद्र साहेबांचं मार्गदर्शन मान्य, ऊस मका तुम्ही करत होता. हा, तिकडे समाधान नव्हतं का? तिकडे नाही. नाही, समाधान नाही. आता ऊसाला तर 2-2500 रुपये दर मिळायला लागलाय. नाही, परवडत नाही. बर. हा, जास्त दिवस सांभाळावं लागतं. जास्त दिवस सांभाळावं लागतंय. ऊस मका करत करत तुम्ही तरकारी शेतीकडे वळला. हा, केंद्र साहेबांची भेट झाली. हा, कस काय योगायोग जुळला? योगायोग म्हणजे आम्ही मोहोदला गेलो होतो दुसऱ्याच कामाने, मग तिथं बियाण्याच्या दुकानात होतो. मग हे म्हणले म्हणजे अशी वळखीन ओळख झाली की आमचे पाहुणे कोळगावचे, ते बोलले की ते पण घेवडा लावायचे ना पहिले. मग त्यांनी पण आधी एक प्लॉट काढला होता केंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. मग ते बोलले की लावा, उत्पन्न चांगलं आहे, आपला वाण चांगला आहे, भरपूर प्रमाणात पीक येते आणि एक वर्ष चालते असे ते बोलले. मग त्यांचे हे जेव्हा मग आम्ही परत आलो, केंद्र साहेब पण बघायला आले आपले रान, निवळ खडकाची शेती. मग आले, मग ते म्हणले मशागत करून घ्या, शेणखत टाका. म्हणजे ह्या साहेबांनी तुम्हाला बियाणं दिलं? हा, अगोदर जमीन यांनी बघितली. हा, जमीन बघितली. नुसतं तुम्हाला बियाणं देऊन हातवर केली? नाही नाही नाही, जमीन जमीन बघितली. महत्वाचा मुद्दा तो. हा, जमीन बघितली, काय सुद्धा अडचण नाही बोलले. अशीच रान आपल्याला खडका रान पाहिजे बोलले. आपला घेवडा एक नंबर येतोय. बर. तुम्ही लागवड केली? हा. अगोदर मशागत काय केली होती? काय नाही, नांगरट केली, डबल फनलं आणि बेड सोडले. म्हणजे फणाच्या अगोदर खात वीस काढला पूर्ण रानात, बेड सोडले, बेसल डोस टाकला आणि डायरेक्ट मलची कातरून ट्रिप कातरून बी लावले. कशी लागवड केली? मग किती बाय किती वर? हे 6.5 बाय 2 वर आहे. किती बियाणं लागलं?
बियाणे 3 पॅकेट म्हणजे 2021 च्या आसपास बियाणे लागले. वान कुठले? वान धरती फर्स्ट. धरती फर्स्ट. हा, ती बियाणे लावलं सगळं उगवलं का? हा उगवलं की सगळं. वगैरे काय? नाही नाही, तोटा नाही. तोटा आले एक 50 बी गेले, परत आणले अजून दुकानात जाऊन 50. हा, आता तुम्ही बी लावल्यानंतर पाणी खत व्यवस्थापन कसं देत गेला पुढे? ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली असे पाणी सोडा. कसं होतं पाणी? आधी बियाणे लावले, 2 दिवस फुल पाणी सोडले, परत उगवून आल्यावर थंडी जास्त होती, मावा पडल म्हणून साहेबांनी सांगितले थोडं एक एक तास तास अर्धा अर्धा तास 1 दिवसाआड 2 दिवसाआड असे सोडले. 8 डिसेंबर थंडी होती. हा, थंडी होती. हा, मग हळूहळू तुम्ही ट्रीचिंग करत गेलो. ट्रीचिंग करत गेलो, थोडं टेम्परेचर वाढत गेलं काय नाही, मग बांधा आल्यावर परत मग केंद्र साहेबांनी सांगितलं तारकाठी आपल्याला ओढून घेऊन लगेच वर चढवलं लागेल. वेलवर गे जेवढं चढवल तेवढं जास्त फास्ट वाढतं. हा, तारकाठी लावली. तारकाठी लावली. किती खर्च आला? एक टोटल खर्च बियाणे डोबे सरडोस मल्चिंगचा खर्च धरला तर 40-35 हजाराच्या आसपास स्टार्टिंगला खर्च आला. वेल आता तुम्ही त्या तारकाठीवर चढवायला सुरुवात केली. हा, फुलं लागली असतील, मग ती फुल गळती होऊ नये म्हणून किंवा काय औषध पाणी वापरलं असेल? हा, वापरलं की आपण आता आळीसाठी इमामेक्टिन बेंझोएट मारलं, परत बुरशीनाशक इंडेक्स आहे साप आहे असं मारलं, परत अजून चेलमिक्स कॉम्बी मायक्रोन्यूट्रंट मारलं. हा, असे सोडले, परत 12-61 फुटव्यासाठी सोडले. किती रोप उगवली सगळी? सगळी एक 2000च्या आसपास उगवले असतील. किती क्षेत्र राहणं? एक 18-19 गुंठ भरलं राहणं. 18-19 गुंठ. हा, मग आता उत्पादन कधी सुरू झालं? उत्पादन 20 फेब्रुवारीला पहिला तोडा झाला. बरं. हा, फेब्रुवारीला, डिसेंबरमध्ये लावली, फेब्रुवारीला तोडा सुरू झाला. हा, किती निघाला पहिला तोडा? पहिला तोडा निघाला की 400 किलो निघाला. 400. हा, आता कितवा तोडा आहे? आता तिसरा तोडा आहे. आता 8 दिवसाला 1100 किलो निघतोय. 8 दिवसाला 1100 किलो निघतोय. दर कसा मिळतोय आता? दर 25 रुपये आपल्याला हातात बसतोय. दर सगळं उत्पन्न किती होईल याच्यामध्ये? एक 17-18 टनाच्या आसपास उत्पन्न निघेल. दर सरासरी किती मिळेल? एक आता वाढेल वाटतंय, टेम्परेचर वाढलंय. 20 रुपये जरी धरला, हा, 17 दुनी किती झाले? 34. 3.5-4 लाख. 3.5-4 लाख रुपये. खर्च किती होईल तुम्हाला? खर्च येईल एक 70-80 हजाराच्या आसपास. आता काय टेम्परेचर मुळे कुठला रोग नाही काय नाही. हा, आता पाणी किती देतात तुम्ही? पाणी रोज 1-3 तास देतो की दिवसाआड 3 तास म्हणजे असं लागल असं. हा, फुलंही भरपूर आहे, मालही भरपूर आहे, काय वेगळं तुम्ही टेक्निक वापरलं? टेक्निक म्हणजे आपले टेक्निक काय नाही, त्यांच्या धरती कंपनीचा फर्स्ट म्हणजे वन आहे हेच, म्हणजे चांगली क्वालिटी आणि चांगलं उत्पन्न मिळालं. आपण काय आबदायचं आहे म्हणून हायचंच आबदलोय, आपण नॉर्मल आबदतोय असं. फक्त त्यांचं मार्गदर्शन राबलं आणि उत्पन्न चांगलं मिळते. औषध पाणी सारखं सांगत असतील ना हे फवारा ते? हो, 8 दिवसाला त्यांची व्हिजिट होते आपल्या इथं, मग त्या 8 दिवसातच स्ट्रक्चर काढून देतात. हे सोडा, फवारा मारा असे सांगतात. तिला खर्च जास्त येतो का त्याला औषध? नाही नाही, खर्च नाही लागेल. हा, तुम्ही आता ऊस मका लावत होता पहिल्यांदाच घेवडा लावला. हा, आणि आता चांगला पैसा मिळायला लागला, चांगला नफा मिळतोय. हा, काय वाटतंय मग? काय नाही, अजून लावा असं वाटतंय. दुसरा प्लॉट अजून लावा असं वाटतंय. तुमचं बघून काही लोक लावलं का मग? लावलेत की? हो, 3 एकर लावलाय की? तुमचं बघून? होय, अजून 10 गुंठ आपण वर लावलाय, चालू आता बांधाय आलाय. हा, आता हे कुठं पाठवतं विक्रीला? हैदराबादला. आता किती दिवस चालणार पुढं? एक अजून एक 11 महिने चालेल. 11 महिने? 11 महिने. आता 1 महिना झाला चालू होऊन. हा, फेब्रुवारी आणि आज मार्च म्हणजे 1 महिना झाला चालू होऊन, तरी 1 महिन्यात 3.5 टन माल निघाला आपला. आता 11 महिने जर पुढे चाललं, कंटिन्यू पुढे चालल्यावर किती तुम्हाला उत्पन्न होईल सगळं? 17-18 टनाच्या आसपास अपेक्षा आहे सगळे. हा, टोटल. मग ऊसापेक्षा परवडलं काही? भरपूर. तिला मजूर मिळतं का पण एवढं शेंगा तोडायचं म्हटल्यावर? मिळते मजूर. बर, होय. सुजित शिर्के माझं नाव. बर, काय ही बघायला आला का तुम्ही? केवढा? हो, बघायला आलेलो. काय वाटलं बघून? 1 नंबर वाटलं केवढा. बर, हो. तुम्ही लावणार का मग आता? हो, आता लावणार की मी. इथं आजूबाजू सगळं ऊस डाळी माशी शेती आहे, मध्ये प्लॉट दिसतोय. ऊस आहे, ऊस 17-18 महिने सांभाळायला लागतोय. ऊस सांभाळून किती 50-60 टन जातोय. 60 टनाच पैसे किती होतात? साधारणतः 1,20,000 रुपये होऊन जातात, पण तो परवडत नाही. 18 महिने सांभाळायला लागतोय. हे 3 महिन्यात पैसे चालू होते त्याचे. तरकारी शेतीमध्ये कष्ट भरपूर आहे ना? पण कष्ट आहे, पण पैसा पण तसाच मिळतोय ना, दांदुपट पैसा मिळतोय. हा, तरुण मुलं तुमच्यासारखी आता तरकारीकडे वळायला लागली, भाजीपाल्याकडे वळायला लागली. हो, हो. काय वाटतं तुम्हाला? 1 नंबर वाटतं. वाटायला काय? हो, पैसा मिळतोय म्हणून. हो, पैसा मिळतोय म्हणूनच आपण हे करतोय. बर, हो. कष्ट करायला काय अडचण येत नाही? कष्ट करायला काही अडचण येत नाही. बरेच तरुण तुमच्यासारखे नोकरी मागं पळताय, पण किती असून
नोकरी मागे पाहतात पण नोकरी तर काय अशी 20,000 रुपये देतात 25,000 रुपये देतात एक महिना. त्यातला जेवणाला जाते मेस जाती 3-4 हजार रुपये, रूम भाडं जाते 3-4 हजार रुपये, राहत्यात 10-12 हजार रुपये. 10-12 हजार रुपयात काय होणार आहे? एका तोड्याचा काय म्हटलं? एका तोड्याचं 10-12 हजार रुपये होते इथं. हा, एक टन जर माल निघाला आठवड्याला तर 25,000 रुपये निवड. 5,000 रुपये जरी सोडले लेबर खर्च महिनाभर काम करा, 60,000 रुपये त्याचा महिना पडतोय. हा, तुम्हाला इथं. हा, आणि 18 गुंठ राहणार. बर, 18 गुंठ 18 गुंठ. हा, ते पण माल राहणार. आणि माल राहणार, निवड माल राहणार. दगड, हा, खडकाळणी दगडच आहे. हे काय दुसरं काय पिकणार आहे? उस्तर पिकतच नाही, येतच नाही पीक काय. बर, हा, बर. हे जेसीबी न चालून हे केलेलं आहे, एक नंबर राहणे हे. तर मंडळी, आपण आतापर्यंत चव्हाण यांची मुलाखत बघितली. चव्हाण यांना सहकार्य करणारे केंद्रे साहेब, धरती सीड्स कंपनीचे अधिकारी. चव्हाण यांनी सांगितलं की बियाणं द्यायच्या अगोदर साहेब त्या ठिकाणी शेत कसं आहे, जमीन कशी ती बघायला आले. बहुतांश ठिकाणी दुकानातनं माल विक्रीला जातो, दिला जातो, आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी वाऱ्यावर सोडलं जातं. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्या हातामध्ये काही मिळत नाही. पण त्याला अपवाद हे धरती कंपनीचे केंद्रे साहेब. या ठिकाणी कसं नेमकं मार्गदर्शन केलं आणि ह्या वाहनाचं वैशिष्ट्य काय, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नमस्ते. साहेब, काय वाहन नेमकं, कुठलं वाहन आहे? नमस्ते, मी नामदेव केंद्रे, धरती सीड्स कंपनीकडे पंढरपूर विभागामध्ये TSM म्हणून काम करतोय. तर आज आपण जे वाहन बघतो, तर धरती सीड्स या कंपनीचं धरती फर्स्ट म्हणजे जगातील सर्वात प्रथम संकरित घेवडा म्हणून ओळखला जातो या घेवड्याला. तर हा घेवड्याचं वैशिष्ट्य कसं आहे, हंगाम आणि बिगर हंगामामध्ये पण या घेवड्याला, घेवड्याची लागवड केली जाते. हमखास उत्पन्न देणारा हा घेवडा म्हणून ओळखला जातो. कधीही वर्षभर लागवड करू शकतो. कारण आज रोजी जर बघितलं तर आज जवळपास 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे, तरी त्या शेतकऱ्यांचा घेवडा चालूच आहे. तर हा घेवडा वर्षभर शेतकऱ्यांना गॅरंटेड उत्पन्न देणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला आवरेजमध्ये पण उत्पन्न देत असते. बाकीच्या ज्या घेवड्यापेक्षा उत्पन्न हमखास जास्तीचंच उत्पन्न मिळून जाते. या घेवड्याचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर इतर घेवड्यापेक्षा या घेवड्याला बाजारामध्ये 2 रुपये दर जास्त भेटतात. का? तर ह्याची जी किपिंग क्वालिटी जी आहे, किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे. सालीला जाड आहे, सुकवा विशेष म्हणजे सुकत नाही. शेंग एक्सपोर्टसाठी शेंग चालली जाते. आज जर हे बघितलं तर सर्व शेंग जे आहे एक्सपोर्टसाठी तुम्हाला म्हणजे 2-4 दिवस ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत शेंगाची क्वालिटी कमी होणार नाही. ही असा वाहन आहे धरती फर्स्ट म्हणून. शेंगाची लांबी जवळपास तुम्हाला 9 सेंटीमीटर पर्यंत पण शेंगाची लांबी भेटून जाईल. तर अशा पद्धतीची ही शेंग आहे. तर आणि हा घेवडा व्हायरस टॉलरन्स जे आहे, आज जर इतर घेवड्याचा जर विचार केला तर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसचं प्रमाण जे आहे थोडंसं जास्त आहे. तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये ह्या घेवड्याला येलो मोजॅक जे व्हायरस आहे ते बिलकुल कमी आहे. इतर रोग कुठले आहेत? इतर रोगाचे न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते, ते आपण सागरभाऊकडे बऱ्यापैकी आपण व्हिजिट करून कव्हर केले. दुसरा जे प्रॉब्लेम असते येलो मोजॅकचा असते. येलो मोजॅक याच्या शेतामध्ये एकसुद्धा तुम्हाला झाड बघायला भेटणार नाही. पाण्याचं निवेदन आणि न्यूट्रिशनचं निवेदन दिल्यामुळे असल्यामुळे येलो मोजॅक पण इथं कमी. एकदा लावल्यानंतर 11 महिने चालेल म्हणतात. आता कसं आहे बरं का, शेतकऱ्यावर डिपेंड आहे. 11 महिने पण चालू शकतो, 7 महिने पण चालू शकतो. परंतु शेतकऱ्याला सुरुवातीच्या 5 ते 6 महिन्याच्या कालखंडामध्ये या घेवड्याचं उत्पन्न फास्ट देत असते. जर शेतकऱ्यांना वाटलं बाबा हेच मला कंटिन्यू करायचं आहे, तर त्याला अजून न्यूट्रिशन देऊन अजून पण त्या घेवड्याचं उत्पन्न वाढवू शकतो. आता सागरभाऊ म्हणले 17 ते 18 टन उत्पन्न मला निघालं पाहिजे, त्याला 25 टन पण उत्पन्न निघत असते. त्यावेळेस पुढं ह्याची सर्व जरी पानगळ झाली, झाडाची नुसत्या वेली जरी राहिल्या, तरी आपण ह्याला फिरशेक घेवड्याला चालू करू शकतो न्यूट्रिशन देऊन. हे हायब्रिड वाहन असल्यामुळे परत चालू होत असते. जास्त खर्च येत नाही का त्याला? खर्च न्यूट्रिशनचाच खर्च आहे, पण त्यापटीत त्याला उत्पन्न पण भेटून जाईल. आणि ह्याला जमीन जी आहे हलकी मध्यम भारी जमीन ही सुद्धा चालते. फुलं पण भरपूर लागले. फुलाची संख्या कसं असते, आता हे झाडावर माल भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण हा माल तुटल्यानंतर परत ह्याच काडीवर परत दुसरा माल फेकलेला जातो. कारण हे सर्व जे काड्या दिसतात ते सर्व मालाच्या काड्या आहेत.
असं असते. आणि फुलाची इतर घेवड्यापेक्षा क्वालिटी जर बघितलं तर हे गुलाबी कलरचं फूल तुम्हाला दिसून येईल आणि इतर घेवडा जी आहे पांढऱ्या कलरचं फूल त्याला येतंय. पांढऱ्या कलरचं फूल आल्यानंतर त्याची शेंग चोपड असते आणि ह्याची शेंग थोडीशी मजबूत असते, जाड वगैरे असते, वजनदार माल असते. ज्यावेळेस ह्याची 20 किलोची पिशवी भरल्यानंतर बऱ्याच जणाला वाटते की 10 ते 12 किलोची पिशवी आहे, ती पिशवी 20 किलोची भरलेली असते असं असते. आणि ही शेंग जास्तीत जास्त एक्सपोर्टसाठी जे शेतकरी एक्सपोर्ट केलं जाते तर त्या शेतकऱ्यांनी ह्या वाणाची 100% निवड करावी. एक्सपोर्टसाठी म्हणजे पुणे, मुंबई, वाशी, हैदराबाद अशा मार्केटला जो शेतकरी हा माल पाठवतो त्या शेतकऱ्यांना हे खूप धरती सीड्स कंपनीचं धरती फर्स्ट हे वाण खूप गरजेचं आहे, चांगलं आहे. इथून पुढे ज्यावेळेस ज्या कोणी शेतकऱ्याला लागवड करायची त्यांनी धरती फर्स्ट या वाणाची लागवड करावी. या वाणाला जाग्यावर पण खरेदी करणारे आज आपल्या विभागामध्ये व्यापारी लोक आहेत. पंढरपूरमध्ये पण तुम्हाला राजकुमार ॲग्रो एजन्सी या वाणाची जाग्यावर खरेदी करतात. आज रोजी या शेतावर जे आपण उप आहेत हा वाण पंढरपूर राजकुमार ॲग्रो एजन्सी त्याने स्वतः खरेदी करतात आणि हैदराबादमध्ये हे विकला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्या मालाची पट्टी त्यांच्या खात्यावर ऑनलाईन मारली जाते. त्यामुळे शेतकऱ्याला कुठं बाहेरच्या मार्केटला पण जायची गरज नाही. या वाहनाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. 4 ते 5 टन दररोज माल मागतात. आपल्याकडे 2-2.5 टनच उपलब्ध होते. तर अजून शेतकऱ्यांना जर लावला तर हे वाहन आपल्या विभागामध्ये भरपूर काही विकला जाईल. याची विक्री म्हणजे खरेदी विक्री जागेवर होते का? हा जागे होते खरेदी. इथं आपण तोडायचं जागेवर इथे घेऊन जाते हैदराबादला. राजकुमार ॲग्रो म्हणून पंढरपूरला आहे. 25 रुपये जागेवर उचलतात. पेमेंट वगैरे? पेमेंट दुसऱ्या दिवशी आपल्या अकाउंटला डायरेक्ट येतो. आपण म्हणजे पासबुक दिलेला आहे ते दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपल्याला 25 रुपयानं आपल्या अकाउंटवर. तुमचे आता इतर मित्र ऊस शेती करणारे असतील, मका शेती करणारे असतील, तुम्ही आता तरकारीकडे वळलाय, त्यांचं उत्पन्न तुमच्या उत्पन्नामध्ये फरक झाला की आता? भरपूर फरक झाला. काय म्हणतात मग ते? आता म्हणतात आता ऊस गेला का किंवा ऊस मोडून लगेच आपण आम्हाला सहकार्य करचाल का बाबा, औषध पाणी म्हणजे देचाल का आम्हाला सल्ला देऊ म्हणलं आपण, काय अडचण नाही. तरकारी शेतीमध्ये केंद्रीय साहेबांसारख्या माणसाची गर म्हणजे मार्गदर्शन घ्यावंच लागतं. घ्यावं लागतंच. घेतलं तर भरपूर फायदा. डबल टेबल फायदा. हा आता तरुण म्हणून समाधानी आहे का? होय. तरुण शेतकरी म्हणून समाधान आहे. बरेच तरुण नको म्हणतात की शेती करायला? नाही, शेती करायची त्यांच्या अवलंबून आहे ना. उत्पन्न भरपूर निघाला, पैसा भरपूर भेटल्यावर शेती करणारच. हा नोकरी नको. 8 दिवसाला 25,000 रुपये मिळतात. 5,000 रुपये लेबर खर्च सोडून दिला, 20,000 रुपये 8 दिवसाला मिळतात. महिन्यात आठवड्यात म्हणजे 30 दिवसात आपले 4 तोडे होतात. हा 25,000 आणि 4 तोड्याच किती झाले? लाख रुपये मधलं 20,000 खर्च सोडून दिला. 80,000 रुपये महिना कोण द्यायला लागला आपल्याला? असा 11 महिने चालणार आहे. हा 11 महिने उत्पन्न चालणार आहे आपल्याला. याच्यामध्ये विशेष काळजी काय घेतली तुम्ही आता? ही वेलवर्गीय पीक, विशेष काळजी काय घेतली? विशेष काळजी म्हणजे फक्त याच्या नागाळी म्हणा किंवा शेंगचाळी म्हणा ही फक्त नाही आणि ट्रिप्स आणि फुलगळ होतच नाही. एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा फुलं बघा किती क्वांटिटी मध्ये आहेत. आणि एवढं फक्त नागाळी आणि फळाची आळी जपले ना, दुसरं काहीच नाही. आणि खालनं एक पाणी आणि मायक्रोन्यूट्रिएंट देत राहिलं विषय संपला. मल्चिंग करावंच लागते का अशा पिकाला? हा करायला लागते. काय फायदा झाला? मल्चिंग केल्याने फायदा एकच होतो की जी गारवा राहतो आता टेम्परेचर मध्ये जी गारवा म्हणजे पाण्याची बाष्पीभवन होतोय ती होत नाही. आणि प्लस गवत येत नाही, कोरपणाचं ताण वाचतोय. आणि तारकामटीचा काय फायदा? तारकामटीचा म्हणजे हे जे हे आहे वेल हे जास्त दिवस टिकतंय. आणि शेंगाही भरपूर म्हणजे तोडा येतात खाली ही काय असे लोंबते शेंगा खाली म्हणजे तोडा याला बांधाव पण लागला असेल. हा पहिल्यांदा एक दोरी डायरेक्ट तारापर्यंत लावली आणि परत दुसऱ्या हे लायलांच्या दोऱ्या अशा वाढल्या आणि त्याला डायरेक्ट परत निघालेला फोटो वर बांधला. परत विषयच नाही काय बांधायचं नाही काय. आता शेवटचा प्रश्न, ऊस तुम्ही पिकवायचे, मका पिकवायचे आणि आता ही भाजीपाला शेती, कमी दिवसात कमी पाण्यात लाखोंचं उत्पन्न, समाधानी आहात का? समाधान, भरपूर समाधान. जर केंद्र साहेबांसारखे अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळलं तर भरपूर फायदा. कमी दिवसात लखपती बरोबर. तरुणांना काय संदेश देणार? तरुणांना एकच संदेश आहे की तरकारी करा आणि स्वतःच्या शेतीमध्ये स्वतःच मालक होयचं स्वप्न बघा आणि पूर्ण करा. स्वावलंबी बना. तर मंडळी आपण पाहिलं असेल सागर चव्हाण नावाचा तरुण शेतकरी त्या ठिकाणी ऊस पिकवला आहे, मका पिकवली आहे
आणि आता केंद्रीय साहेबांसारखे काही कृषी कंपनीचे अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याने सागर आता तरकारी शेतीकडे वळला आहे. सागरचं पाहून या चव्हाण मळ्यातील या वस्तीवरील आसपासच्या अनेक तरुणांनी आता घेवडा शेती लावायला सुरुवात केली. तरकारी शेतीमध्ये सगळी तरुण मंडळी उतरली. कमी दिवसामध्ये कमी पाण्यामध्ये लाखोंचं उत्पन्न देणारी ही शेती ही तरुण मंडळी आता पिकवायला लागली. कारण ही सगळं तरुण मंडळी स्वावलंबी मंडळी आहे. नोकरी नको, नोकरीमध्ये त्या ठिकाणी राबणूक नको, आम्ही आमच्या शेतामध्ये राबू, कष्ट करू, घाम गळू आणि कमी दिवसात त्या ठिकाणी भन्नाट पैसा मिळवू असं यांचं ध्येय. आणि या ध्येयाच्या दिशेने ही सगळी तरुण मंडळी त्या ठिकाणी वाटचाल करते. त्यामुळेच सागरसारखे तरुण आज तरकारी शेतीमध्ये समाधानी आहे आणि सागरसारखा तरुण अभिमानाने म्हणतो आहे शेती माझी लाखमोलाची. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.